हाय फ्रेंड्स, आज आपण सोया बॉल्स टिक्की कशी बनवायची बघूयात। जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त अशी रेसिपी आहे, सर्वांसाठीच आहे, कारण हे याच्यामध्ये सोया आहे आपण घेतलेला, जे भरपूर प्रोटीन ह्याच्यामध्ये असतं भरपूर प्रमाणात। आणि सोया मी गरम पाण्यामध्ये थोडंसं शिजवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि ही रेसिपी अतिशय आपल्या शरीराला उपयुक्त आहे, फायदेशीर आहे, तर नक्की करून बघा, ट्राय करून बघा। तर मी इथे मी उकडलेलं म्हणजे गरम पाण्यामध्ये सोया भिजून घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, एक वाटी पुदिना घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा एक वाटी घेतलेला आहे, एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे मी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, इथे लसूण 8 ते 9 पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। बघा, इथे मी चाट मसाला घेतलेला आहे 2 चमचे, मीठ आहे चवीनुसार, इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 मी बारीक चिरून। बघा, इथे मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे 1 चमचा। या पद्धतीने नसेल तर तुम्ही काळी मिरी असेल तर ती बारीक करून घेऊ शकता। इथे लाल तिखट घेतलेलं आहे आणि उकडलेले मी इथे चिकपी घेतलेले आहेत म्हणजे छोले घेतलेले आहे 1 वाटी, हे गरम पाण्यामध्ये भिजवून उकडून घेतलेले आहेत। बघा या पद्धतीने, सोबतच मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, बघा या पद्धतीने। तर फ्रेंड्स, एक एक करून हे सर्व पदार्थ मी मिक्सरमध्ये वाटून करून घेणार आहे, थोडंसं असं जाडसर असं वाटण करायचं आहे। बघा, सर्व उकडलेलंच आहे त्याच्यामुळं आपण हे एकदा फिरवून घेणार आहोत मिक्सरमधून। आता हे सर्व पदार्थ आपण मिक्सरमधून वाटून काढलेले आहेत, बघा असं दिसेल हे मिश्रण। ते एका मी काचेच्या मोठ्या बाउलमध्ये घेतलेलं आहे, तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे। त्याच्यामध्ये मी 1 मोठा कांदा घेतलेला आहे 1 वाटी, बारीक चिरलेला आहे तो घेतलेला आहे, तो मी छानपैकी ॲड करणार आहे आणि सर्व एकजीव करणार आहे। सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे, ते पण ॲड करणार आहे आणि मळून घेणार आहे हे मिश्रण। कांदा घेतल्यानंतर आपण सोबतच 1 वाटी जे घेतलेलं होतं बेसन, ते बेसनसुद्धा मी या मिश्रणामध्ये ॲड करणार आहे। बघा, तो कमी जास्त प्रमाणात तुम्ही वापरू शकता, जसं कन्सिस्टन्सी म्हणजे त्याला पाणी सुटतं कांदा घातल्यामुळे, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि मगच बेसन त्या प्रमाणामध्ये ॲड करा। बघा, आणि मळून घ्या सगळं सर्व मिश्रण, आणि त्याचे छोटे छोटे आपण आता बॉल्स करणार आहोत। हे बॉल्स आपण गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत। फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी गोल गोल असे छोट्या मोठ्या आकाराचे तुम्हाला हवे असतील त्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। आणि हे सर्व बॉल्स आता रेडी झालेले आहेत, तर मी एक एक करून तेलामध्ये तळून घेणार आहे। तर फ्रेंड्स, हे बॉल्स अगदी हलक्या हाताने नाजूक पद्धतीने मंद गॅसवर तळून घ्यायला लागतात, कारण ते फुटू शकतात तेलामध्ये, त्याच्यामुळे हलक्या हाताने अगदी हळूवार पद्धतीने व्यवस्थित हळू सोडून तेलामध्ये ते तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे बॉल्स। बघा, वरतून आपल्याला तेल साईडने आपल्याला त्याच्यावरती सोडायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला एक एक करून सर्व बॉल्स तळून घ्यायचे आहेत, सोया बॉल्स। तर फ्रेंड, बघू शकता अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत मी हे सर्व बॉल्स। तर आपली कृती इथे संपलेली नाही, कारण आपले हे बॉल्स तळून घेतलेले पुन्हा बाहेर काढून पुन्हा आपल्याला हे सर्व बॉल्स बघा या पद्धतीने तळून झालेले आहे। तर हे एक एक बॉल्स घेऊन थोडेसे आपण दाबून घेणार आहोत, प्रेस करणार आहोत। बघा, एक एक बॉल्स घ्यायचे आहेत आणि थोडे थोडे असे चाकूनी किंवा हाताने आपण प्रेस करणार आहोत या पद्धतीने। बघा, थोडे थोडे प्रेस करायचे आहेत आणि हे पुन्हा आपल्याला एकदा तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत, कारण ह्याची टिक्की करायची आपल्याला आणि ती टिक्की आतमध्ये व्यवस्थित भाजून घेतली पाहिजे, शिजली पाहिजे, छान क्रिस्पी झाली पाहिजे, म्हणून आपल्याला पुन्हा एकदा तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे तळून घेतल्यावरती त्या क्रिस्पी पण होतील आणि आतमध्ये व्यवस्थित छान कुरकुरीत होतील, शिजतील, आपलं सर्व मिश्रण आतमधलं शिजेल आणि क्रिस्पी होतील आपल्या ह्या टिक्क्या, सोया बॉल्स टिक्क्या। त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण दोन्ही बाजूंनी फ्राय करून घेणार आहोत, थोडंसं प्रेस करून झाल्यावरती। बघा अशा प्रकारे, तर बघू शकता फ्रेंड्स किती सुंदर कलर आलेला आहे, क्रिस्पी झालेले आहेत आपले सोया टिक्की। बघा, आता आपण ह्याला एक एक करून
सर्विंग बॉलमध्ये काढणार आहोत. सर्व करणार आहोत ही डिश. छान क्रिस्पी झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही बघू शकता गोल्डन असा छान कलर आलेला आहे. मुळातच हे सोया डार्क कलरचे असतात, त्याच्यामुळं त्याला छान असाच कलर येतो डार्क. बघा मी इथे सर्व केलेलं आहे. काकडी घेतलेली आहे, इथे गाजर घेतलेलं आहे, टोमॅटो सोबतच घेतलेलं आहे. तर या प्रकारे खूप सुंदर टेस्टी लागतात या टिक्क्या. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुमच्या ज्या काही सजेशन असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.